कॉस्मॉलॉजी म्हणजेच विश्व उत्पत्ती शास्त्र। नमस्ते। गॅलक्सीज, आकाशगंगा आणि आपली सूर्यमाला म्हणजे काय हे थोडेसे विस्तृत पाहूयात। गुरुत्वाकर्षणामुळे एकत्रित झालेला लाखो ताऱ्यांचा पुंजका म्हणजे आकाशगंगा। म्हणजे सूर्य जसा मध्यम आकाराचा तारा आहे जो उष्णता, प्रकाश आणि ऊर्जा देतो, तसेच इतर लाखो तारे त्यांच्यामध्ये असलेली मोठी पोकळी, त्या ताऱ्यांभोवतालचे इतर ग्रह, उपग्रह, चंद्र, धूमकेतू अशा सर्वांचा लाखो प्रकाश वर्षे अंतरावर पसरलेला पसारा म्हणजे आकाशगंगा। हबल दुर्बिणीने घेतलेल्या आकाशाच्या या छोट्या तुकड्याच्या फोटोत आपल्याला जे तारे दिसतात ते तारे नसून आकाशगंगा आहेत। असे हजारो फोटो या दुर्बिणीने पाठवले आहेत ज्यात प्रत्येकीचे एक वेगळे वैशिष्ट्य, वेगळा आकार आहे आणि सर्वांमध्ये काही साम्यही आहे। आकाराच्या समान वैशिष्ट्यांच्या आधारे त्यांचे वर्गीकरण स्पायरल म्हणजे चक्राकार, एलिप्टिकल म्हणजे लांब वर्तुळाकार आणि इररेग्युलर म्हणजे अनियमित आकार असे केले आहे। आपण म्हणजे आपली पृथ्वी, आपला सूर्य, सूर्यमालिकेतील सर्व ग्रह हे मंदाकिनी, मिल्की वे या आकाशगंगेत राहतात। आपल्या चक्राकार आकाशगंगेचे हे चित्र। लक्षावधी तारे यात आहेत। 1 लक्ष प्रकाशवर्ष इतकी तिची रुंदी आहे आणि 1000 प्रकाशवर्षे तिची जाडी आहे। अशी हजारो आणि लाखो प्रकाशवर्षे आपल्या आकाशगंगेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी लागतात। म्हणजे आपली आकाशगंगा मंदाकिनी प्रचंड मोठी आहे, तरीही ती मध्यम आकाराची आहे असे मानले जाते। इतर अनेक आकाशगंगा तिच्यापेक्षा मोठ्या आणि काही तिच्यापेक्षा लहानसुद्धा आहेत। तिचे वय साधारणत 13.5 अब्ज वर्षांपेक्षा अधिक आहे। तिच्या केंद्रस्थानी एक खूप विशाल आणि घट्ट असे कृष्णविवर आहे। एक मोठा तारा मृत्यू पावला की असे ब्लॅक होल तयार होते, ज्याभोवती अनेक अब्ज तारे वर्तुळाकार दिशेने आकाशगंगेच्या वेगवेगळ्या बाहूंमध्ये फिरत आहेत। आपली सूर्यमाला अशाच एका बाहूवर कृष्णविवरापासून साधारण 2/3 अंतरावर आहे। वरून पाहिल्यावरती आणि एका बाजूने ती कशी दिसेल याचे एक कल्पनाचित्र आपण येथे स्क्रीनवर पाहत आहोत। आपण केवळ चित्रच पाहू शकतो कारण आकाशगंगेच्या बाहेर जाऊन तिचा फोटो घेणे अजूनही मानवाला शक्य झालेले नाही। आकाशगंगेचा उर्वरित भाग आपण आकाशात पाहू शकतो। शास्त्रज्ञांनी आतापर्यंत आपल्या आकाशगंगेतील केवळ 15,000 सूर्यमालिका शोधल्या आहेत। त्या आपल्या सूर्यमालिकेसारख्या नाहीत। ताऱ्यांपासूनचे त्यांचे अंतर आणि आकार, ऑक्सिजन आणि पाण्याचा साठा अशा अनेक गोष्टी या ग्रहमालेत नाहीत। विशेष म्हणजे पृथ्वीचे आकाशगंगेतील आणि सूर्यमालेतील विशिष्ट अंतरावर असलेले स्थान जीवननिर्मितीसाठी आणि ते जगविण्यासाठी फार योग्य आहे। परमेश्वर मानणाऱ्यांसाठी ही खरंच मोठी दैवी योजना आणि कृपा आहे। पुन्हा सांगतो, सर्वदा आनंद करा। हे बायबल लेखक याचमुळे तर म्हणत नसतील ना? समजा आहोत तेथून आपण सूर्यमालेत गेलो तर पृथ्वी सोडल्याबरोबर आपल्याला चंद्र दिसेल, त्यानंतर खूप मोठी रिक्त पोकळी दिसेल, तदनंतर लाल रंगाचा मंगळ दिसेल, त्यानंतर उपग्रहांचा मोठा पट्टा दिसेल जो अंतर्ग्रह आणि बाह्य ग्रह यांना वेगळे करतो, त्या पलीकडे गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून दिसेल। अजूनही आपण आपल्या सूर्यमालेतच आहोत बरं का मंडळी? त्यानंतर परत एक उपग्रहांचा पट्टा दिसेल, त्या पलीकडे मग प्लुटो दिसेल, त्याच्या पलीकडे गेल्यावर आपल्याच आकाशगंगेतील इतर तारे दिसतात। आणखी पुढे जाताना
असा तारकापुंज दिसतो आणि दुधाळ पट्टा दिसतो. शेवटी आपण मध्यभागी असणाऱ्या प्रकाशमय दिसणाऱ्या कृष्णविवराकडे येतो. जे फिरत आहे त्याची चक्राकार हालचाल होत आहे हे दिसेल. त्याच्या फिरण्याच्या गती आणि दिशेनुसार आकाशगंगा फिरत आहे. आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेला सूर्यही त्याबरोबर फिरत आहे आणि त्या सूर्याभोवती आपली पृथ्वी आणि इतर ग्रह परिवलन आणि परिभ्रमण करीत आहेत. तर अशी आहे आकाशगंगा, मिल्की वे, मंदाकिनी आणि आपली सूर्यमाला. ताऱ्यांचा जन्म कसा होतो याबद्दलची माहिती पुढील भागात घेऊयात. तोपर्यंत परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. आमेन. धन्यवाद.